सध्या देशात गाजत असलेल्या नीट परीक्षा घोटाळ्याचा संबंध सोलापूरशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षक संजय जाधव याचा थेट दिल्लीशी कनेक्शन असल्याने या प्रकरणात संशयित म्हणून लातूर पोलिसांनी जाधव याला अटक केली आहे. जाधव हा माढा तालुक्यातील टाकळी या शाळेत काम करत होता. एक वर्षानंतर पत्नीचे मनोरुग्ण प्रमाणपत्र आणून त्याने अक्कलकोट तालुक्यात बदलीसाठी अर्ज केला होता. दरम्यान या प्रकरणात सोलापूर जिल्हा परिषदेचे नाव आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी चौकशी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना दिले होते. त्यानुसार माढ्याचे गट शिक्षणाधिकारी विकास यादव, विस्तार अधिकारी शोभा लोंढे, केंद्रप्रमुख फिरोज मणेरी या तिघांची चौकशी समिती नेमण्यात आली. मंगळवारी या समितीने टाकळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शालेय शिक्षण समिती यांच्याशी चौकशी केली. 12 जूनपासून तो विनापरवाना गैरहजर असल्याचे समजले. त्याचे कपाट सील करण्यात आले आहे. बदलीसाठी पत्नीचे मनोरुग्ण प्रमाणपत्र तपासण्यात आले असून बुलढाणा येथून ते प्रमाणपत्र काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. किती लागले हाताला? काही नाही, थोडंच होऊन जाईल नीट. अरे हात हालवता येणार नाही तुला. कुठे हे काय हलतोय की? अरे दवाखान्यात जायची गरज आहे. आताही तू कुठे दवाखाना? रात्री झोपताना बॉम्ब लावला की होऊन जाईल नीट. आणि तसंही ते हॉस्पिटलमध्ये एक्सरे बिक्सरे काढायला पैसे लागते. भाव, तुला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याच्याबद्दल माहिती नाही वाटत? अरे आपल्यासारख्या छोट्या शहरातल्या झोपडपट्टीतल्या सर्वसामान्य गरिबांची त्यांच्या घराजवळ मोफत तपासणी व्हावी, त्यांना योग्य उपचार मिळावेत म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभरात सुरू केलंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. चल की मग जाऊ तिकडं. चल, निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार, प्रत्येकास मिळेल मोफत उपचार. अधिक माहितीसाठी www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन.